कारण मुंबई मधल्या सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट मध्ये घोटाळा झालाय असा आरोप माहीमचे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी केलाय। ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर हे सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आहेत। कोरोना लॉकडाऊनच्या काळामध्ये साजूक तुपाचा आणि QR कोड प्रणालीचा घोटाळा झाल्याचा सरवणकरांचा आरोप आहे। मनसेने सुद्धा याबद्दल तक्रार केलेली होती। काही दिवसांपूर्वी मनसेने सिद्धिविनायक मंदिरावरती मोर्चाही काढलेला होता। दरम्यान शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांनी हा मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित केलाय आणि यावरती उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिनाभरामध्ये आरोपांची चौकशी करण्याचं आश्वासन दिलं। मनसेच्या तक्रारीनंतर सुद्धा उल्लेख या मनसेने जी तक्रार दिलेली होती त्याचा उल्लेख सुद्धा फडणवीसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये केलेला होता आणि कुठलाही आर्थिक गैरप्रकार घडलेला असेल तर नक्की कारवाई होईल असं आश्वासन सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आहे। आणि याच मुद्द्यावरती बोलण्यासाठी आपल्या सोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे। मुंबईतलं सिद्धिविनायक मंदिर फक्त महाराष्ट्रात नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे। मात्र गेल्या 2 महिन्यापासून सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट जे आहे ते खरं तर वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलेलं आहे। मनसेकडून सातत्याने आरोप केले जात आहे की सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून काहीतरी मोठा गैरव्यवहार झालेला आहे। अनेक जे आर्थिक गणित आहे त्याच्यामध्ये त्यांनी खरं तर संशय व्यक्त केलेला आहे। याच मुद्द्याला घेऊन शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी या हिवाळी अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये हाच मुद्दा मांडलेला होता की सिद्धिविनायक मंदिरामध्ये काहीतरी आर्थिक खरं तर गैरव्यवहार झालेला आहे। त्यांनी एकूणच जे आहे ते अधिकचा कर भरलेला आहे। मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये त्यांनी पैसे दिलेले आहेत आणि हे सगळं होत असताना सिद्धिविनायक मंदिर यांनी जे आहे ते जवळपास परराज्यातून जवळपास 16,000 लिटर इतकं तूप देखील मागवलेलं होतं आणि ह्या सगळ्या गैरव्यवहारा याच्यामध्ये ह्या सगळ्यामध्ये खरं तर गैरव्यवहार झालेला आहे। हे सगळे जे काही घडामोडी घडलेले आहेत ते कोणत्या नियमाला धरून झालेले आहेत आणि याच्यामध्ये खरं तर कोणते नियम आहेत आणि ह्या संपूर्ण सगळ्या घडामोडींची खरं तर चौकशी व्हायला हवी आणि जर यामध्ये जर याच्यामध्ये कोणी जर आरोपी आढळत असेल कोणी दोषी आढळत असेल तर मात्र यांच्यावरती कारवाई व्हावी असा तो प्रमुख मुद्दा आहे। तो खरं तर सदा सरवणकर यांनी सभागृहात मांडलेला होता। याच मुद्द्यावरती उत्तर देत